आज रोजी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियानामध्ये 2023 या वर्षामध्ये जिल्ह्यातील 53 ग्रामपंचायती पात्र ठरल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी महोदय यांच्या हस्ते महात्मा गांधीजींचा पुतळा आणि प्रशस्तीपत्रक देऊन ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉक्टर मीनाक्षी बनसोडे जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी केली. तसेच सदरील कार्यक्रमास ईशादीन शेळकंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत डॉक्टर संतोष नवले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुवर्ण रामटेके जागतिक आरोग्य संघटना सल्लागार माननीय डॉक्टर विनोद अभिवंत वैद्यकीय अधिकारी तसेच सर्व तालुका गटविकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक सरपंच व जिल्हास्तरीय कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सदरील कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये टीबी हा रोग संसर्गजन्य असून यावर रुग्णांनी आणि नातेवाईकांनी न घाबरता वेळोवेळी उपचार घेऊन आपला क्षयरोग समूळ नष्ट करावा आणि समाजामध्ये क्षयरोग पसरणार नाही याची सर्व स्तरातून दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच आपले गाव आपला तालुका आपला जिल्हा क्षयरोग मुक्त होईल याबाबत मार्गदर्शन केले. उर्वरित ग्रामपंचायतींनी सुद्धा पुढील 2 वर्षामध्ये टीबी मुक्त कसे होईल याबाबत सर्व स्तरातून प्रयत्न करावेत असे आवाहन केले. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.